नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गायत्री आयरे आपलं सहर्ष स्वागत करते आपल्या लाडक्या टिक्कर मराठी या यूट्यूब चॅनल वरती। विद्यार्थी मित्रांनो, आपण बुद्धिमत्ता तलाठी 2022-23 चा अभ्यास करत आहोत। तर त्यामध्ये आपण नेहमी वेगवेगळे प्रश्न बघत असतो। तर बुद्धिमत्ता या विषयामध्ये एग्जाम साठी तुम्हाला प्रत्येक टॉपिकला महत्व आहे। तर त्याच पद्धतीने आज आपण या ठिकाणी सांकेतिक भाषा जी आहे त्याला तुम्ही कोडिंग डिकोडिंग लैंग्वेज म्हणतात आणि टेस्ट कोडिंग टेस्ट म्हणून प्रश्न पण तुम्हाला विचारले जातात। तर त्यामध्ये आपण बघणार आहोत भाग एक मधील काही प्रश्न जे अतिसंभाव्य आहे, प्रीवियस इयरचे आहे आणि येणाऱ्या परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। आज जी शॉर्ट ट्रिक पद्धत तुम्हाला दाखवते ती तुम्ही लक्षात ठेवायची आहे। बघा या ठिकाणी अक्षरांसाठी अंक टाइप एक मध्ये मी डिवायडेशन केलेला आहे। तर तुम्हाला जे प्रश्न येतात ते अक्षरांसाठी अंक असे देतात, म्हणजे ए ते झेड पर्यंत नंबर्स आपण लिहून घ्यायचे, जे अल्फाबेट आहे ते लिहून घ्यायचे आणि त्यांना नंबर द्यायचा आहे। म्हणजे ए एक नंबरला आहे, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 आणि 13 एकूण वर्णमालामध्ये अल्फाबेटमध्ये 26 अंक असतात, म्हणून आपण 13 डिवायडेशन करायचं आहे। तर 13 पर्यंत यम येतो, नंतर 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25 आणि 26 असे 26 तुम्हाला अक्षर आहे। ऑड नंबर्स मध्ये विसंगत घटक मध्ये या ज्या पार्टला खूप महत्व आहे आणि पूर्ण प्रश्न तुम्हाला याच पार्टवरती जास्त करून विचारले जातात। आता यामध्ये कसे प्रश्न येतात ते या ठिकाणी आपण बघणार आहोत। बघा प्रश्न आहे तुमच्या समोर, जर ए एम टी बरोबर 11320 आहे तर सी डी एन बरोबर काय येणार आहे। आता या ठिकाणी पर्याय एक, पर्याय दोन, पर्याय तीन आणि पर्याय चार तुम्हाला दिलेले आहेत। बघा नीट जर बघितलं तर ए किती नंबरला आहे, एक नंबरला आहे, यम किती नंबरला आहे, 13 नंबरला आहे आणि टी किती नंबरला आहे, 20 नंबरला आहे। तर त्याच पद्धतीने या ठिकाणी सी किती नंबरला आहे तर 3 नंबरला आहे, डी किती नंबरला आहे, 4 नंबरला आहे, एन किती नंबरला आहे, 14 नंबरला आहे। तर पर्याय क्रमांक एक आपलं योग्य उत्तर असणार आहे। ठीक आहे, घेऊया मग पुढचा प्रश्न। बघा प्रश्न आहे ए डी एच आय बरोबर 1489 तर जी आय ई सी बरोबर किती येणार आहे। आता या ठिकाणी पण नीट जर बघितलं तर आपल्याला उत्तर काय भेटणार आहे ते बघायचं आहे। बघा या ठिकाणी ए किती नंबरला येतो, एक नंबरला येतो, डी किती नंबरला येतो, 4 नंबरला येतो, नंतर आय एच किती नंबरला आहे, 8 नंबरला आहे, आय किती नंबरला आहे, 9 नंबरला आहे। आता त्याच पद्धतीने जी किती नंबरला आहे, 7 नंबरला आहे, आय किती नंबरला आहे, 9 नंबरला आहे, ई किती नंबरला आहे, 5 नंबरला आहे, सी किती नंबरला आहे, 3 नंबरला आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर असणार आहे। बघूया पुढचा प्रश्न। बघा प्रश्न आहे झेड बी सी बरोबर 26-23 आहे तर टी एल सी बरोबर काय येणार आहे, 20, 123, 20, 312 की 20, 124 येणार आहे। बघा या ठिकाणी जर नीट ऑब्झर्वेशन केलं तर झेड 26 नंबरला येतो, बी 2 नंबरला येतो, सी 3 नंबरला येतो, तर त्याच पद्धतीने टी किती नंबरला येतो, 20 नंबरला येतो, नंतर एल किती नंबरला येतो तर 12 नंबरला येतो आणि सी किती नंबरला येतो, 3 नंबरला येतो, टी एल सी। बघा
या ठिकाणी अशा पद्धतीने आपले लिंक लागते, म्हणजे पर्याय क्रमांक ए आपलं योग्य उत्तर येणार आहे। बघूया पुढचा प्रश्न। बघा या ठिकाणी प्रश्न आहे, जर एम टी ई एल बरोबर 50 तर वाय झेड एन पी बरोबर कोणती संख्या येणार आहे? पर्याय 1 100, पर्याय 2 89, पर्याय 3 191 आणि पर्याय 4 81। बघा या ठिकाणी जर नीट बघितलं तर यम किती नंबरला आहे? 13 नंबरला आहे। टी किती नंबरला आहे? 20 नंबरला आहे। ई किती नंबरला आहे? 5 नंबरला आहे। आणि एल किती नंबरला आहे तुमचा? तर 12 नंबरला आहे। आता या संख्यांची बेरीज करून बघूया। 7 आणि 3 10, हत्याला दिला 1, 2 3 4 5 म्हणजे काय आहे? तर तुम्हाला या संख्यांची बेरीज दिलेली आहे, म्हणजे या ठिकाणी पण काय येणार आहे? बेरीज येणार आहे। वाय झेड एन आणि पी, आता वाय झेड आणि एन आणि पी किती नंबरला आहे ते बघायचं। वाय किती नंबरला आहे? 25। झेड किती नंबरला आहे? 26 नंबरला आहे। आणि एन आणि पी किती नंबरला आहे? एन बघितलं तर 14 नंबरला आहे, पी बघितला 16 नंबरला आहे। तर या सर्वांची बेरीज 10, 16, 17, 18, 19, 20, 21, 1 हातच्याला दिला 2, 4, 5, 6, 7, 8 म्हणजे 81 बेरीज होते। पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर येणार आहे। घेऊया मग पुढचा प्रश्न। बघा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे, जर सांकेतिक भाषेत क्वीन हा शब्द अठरा बावीस पंचावन्न पंधरा असा लिहिला जातो तर त्या सांकेतिक भाषेत पॅरेट हा शब्द कसा लिहिला जाईल? आता क्वीन किती नंबरला ते बघायचं। आता क्यू जर बघितला तर किती नंबरला आहे तो 17, त्याच्यात जर 1 प्लस केला तर मिळतात आपल्याला 18। तसंच क्यू 21 नंबरला आहे, 21 मध्ये 1 प्लस केला तर 22 मिळतात। ई डबल ई किती नंबरला आहे? ई 5 आणि 5 बरोबर घेतलेलं आहे। नंतर एन किती नंबरला आहे? 14 नंबरला आहे, त्याच्यात प्लस 1 केला तर 15 मिळतो। तर एन साठी 15, म्हणजे त्यांनी लिंक काय लावली आहे? +1 +1 आणि जी संख्या आहे तीच संख्या आणि +1। आता या ठिकाणी पॅरेट जर तुम्ही बघितला तर पी किती नंबरला आहे ते बघायचं आहे। आता यामध्ये पी जर बघायला गेलात तर 16 नंबरला आहे, किती नंबरला आहे? 16 नंबरला आहे। आता पी 16 नंबरला, त्याच्यात 1 प्लस केला तर किती मिळतात? 17 मिळतात। या ठिकाणी आहे, इकडे कुठेच नाहीये, म्हणजे हे तिन्ही ऑप्शन कट आहे, पर्याय एकच उत्तर आहे। आता ए 1 नंबरला आहे, त्याच्यात प्लस 1 केला तर 2 मिळतात। नंतर आर जो घेतलेला आहे, आर किती नंबरला आहे? 18 नंबरला आहे, म्हणून 18 तसेच तसेच घेतलेले आहे। नंतर ओ किती नंबरला आहे? ओ तर 15 नंबरला आहे, तर 16 घेतले। नंतर टी 20 नंबरला आहे, प्लस 1 केलेला आहे, म्हणजे 21। पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर येणार आहे। बघूया पुढचा प्रश्न। बघा हा जो प्रश्न आहे, तुम्हाला सोलापूर कोल्हापूर सातारा पुणे औरंगाबाद तलाठीला 2016 विचारलेला प्रश्न आहे। काय म्हटलं आहे? नेम बरोबर 16.5 तर टी ए एम ई बरोबर किती येणार आहे? बघा या पद्धतीचे जे गणित येतात त्यामध्ये तुम्हाला जास्त करून भागाकार गुणाकार बेरीज नंतर अशाच पद्धतीने प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारले जाणार आहेत, ठीक आहे। बघा हा जो प्रश्न आहे इतक्या 2-3 जिल्ह्यांमध्ये रिपीटेड झालेला प्रश्न आहे,
तर या प्रश्नामध्ये तुम्ही नीट जर बघायला गेलात तर तुम्हाला समजेल की काय केलेलं आहे। बघा या ठिकाणी जर नंबर्स बघितला तर एन ए एम ई हे किती नंबरला येतात ते पहिले बघायचे। आता एन जर बघितला 14 नंबरला आहे, ए 1 नंबरला आहे, नंतर एम बघितला तर किती नंबरला आहे 13 नंबरला आहे, ई 5 नंबरला आहे। या सर्वांची बेरीज करायची आहे 8, 9, 10, 11, 12, 13 तीन हाताला एक परत किती 3 आता 33 उत्तर आलेलं आहे। 33 ला जर 2 ने भाग दिला तर 16.5 येतं। तर त्याच पद्धतीने टाइम जो आहे टी ए एम ई यामध्ये टी 20 नंबरला अधिक 1 नंबरला ए आहे, नंतर एम 13 नंबरला आहे, ई 5 नंबरला आहे। या सर्वांची बेरीज केली 8, 9 नंतर 1, 2, 3 39 आलेले आहे। 39 ला बघा या ठिकाणी जर 2 ने भाग दिलाय म्हणजे इथे पण 2 ने भाग दिला तर आपल्याला उत्तर मिळतं 19.5 म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर असणार आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो असेच आपण आयएमपी प्रश्न मी तुमच्या समोर शॉर्ट ट्रिक पद्धतीने घेऊन येणार आहे भाग 1 भाग 2 च्या स्वरूपात भाग 3 च्या स्वरूपात। बघा या ठिकाणी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला, व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि कोणत्या टॉपिकवर आपण अजून प्रश्न घेतले पाहिजे तेही सांगा। परत भेटूया आपण पुढच्या लेक्चर मध्ये, तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।